नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट सध्या स्थितीला चालू आहे की करपा जो आहे पिकावरील तो खूप जास्त प्रमाणामध्ये बेडसावत आहे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण चाललं आहे तर प्रश्न असा येतो आहे की, की करप्यासाठी तुम्ही जे पण औषध घेताय सर्वात भारीतील भारी तर तुम्हाला सांगायचं आहे की एकाच फवारणी करपा हा पूर्णपणे नष्ट होत नाही त्याला आपल्याला एक चार चार दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारण्या घ्याव्या लागतात त्या खूप भारी पण नाही आणि खूप हलक्या पण नाही तर चांगले काही विशिष्ट बुरशीनाशक आहे तर तेच त्यावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळवून देऊ शकता तर त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी बनवत आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात प्रथम जे आहे आपल्याला अवतार घ्यायचं आहे अवतार हे, हे प्लस झाने तर अवतार घेत असताना वीस लिटर पंपाला म्हणजे प्रति लिटर पाण्याला दीड ग्रॅम याप्रमाणे म्हणजे आपण जी मात्रा सांगणार आहोत ते वीस लिटर पंपाच्याच सांगणार आहोत इथून पुढे तर तीस ग्रॅम प्रति पंप आणि त्यामध्ये स्ट्रेप्टोसायकलीन तीन ग्रॅम आणि अळई जर असेल असेल नसेल तुम्ही घेऊन टाका अळईसाठी पण कारण सुद्धा कर कर एक करप्याचा भाग असतो की आळाई कतरते आणि आपण त्याला करपा समजतो तर तोही प्रॉब्लेम तुमचा नाहीसा होऊन जाईल त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर ते घ्या तुम्ही अम्प्लिगो तर आम्पली घ्या दहा ग्रॅम दहा दहा एम एल सॉरी दहा एम एल दहा एम एल अँपली ॲम्प्लिगो तीस ग्रॅम अवतार आणि तीन ग्रॅम स्ट्रेप ही झाली पहिली फवारणी फवारणी करता वेळेस शक्यतो संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची किंवा सकाळीच करायची सकाळी तर दड असतं परंतु संध्याकाळी वातावरण क्लिअर असतं असलं तेव्हाच फवारणी करायची आणि त्याला स्टिकर पण वापरायचं जेणेकरून आपलं जे फवारलेलं मिश्रण आहे ते पावसानं धुऊन जाणार नाही कारण पाऊस जास्तीचं चालू आहे त्यानंतर दुसरं जे आपल्याला बुरशीनाशक फवारायचं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला चौथ्या दिवशी फवारणी ते घ्यायचं आहे कॅब्रोटॉप कॅब्रोटॉप घ्यायचं आहे त्याचा वापर करायचा आहे आपल्याला प्रतिपंप वीस ग्रॅम या प्रमाणात वापर करायचा आहे त्याच्यासोबत फक्त स्टिकर घ्यायचं आहे आणि घ्याल तर तुम्ही मायक्रोनिट्रून घेऊ शकता एक फवारणी करताय म्हणून मायक्रोनिट्रोन घेऊन टाकायचं एक साधं त्यात क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तर याचं वीज रॅम फवारल्यानंतर पुन्हा चौथ्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे कासोबी ते घ्यायचं चाळीस एम एल प्लस त्याच्यात घ्यायचं स्ट्रेप्टो सायक्लिंग स्ट्रेप्टो साइकलें जो वाढणारा रोग आहे तो त्याच जागी थांबेल आणि या जे बुरशनाशक आहे दुसरं ते त्याच्यावर प्रक्रिया करण्यास त्याला वेळ मिळेल तर ह्या प्रत्येक औषधीमध्ये आपल्याला स्टिकर नक्कीच वापरायचं आहे जेणेकरून पाऊस जास्त पडत आहे त्यामुळे आपले औषध जे आहे ते धुऊन जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि स्टिकर वापरायचे आहे आणि त्यानंतर जवळपास तुम्हाला कंट्रोलच होऊन जाईल तुमचा करपा एवढ्या फवारण्यामध्ये त्यानंतर तुम्ही एक साधं बुरशीनाशक अँट्राहॉल किंवा साप पावडर याचा पण एक हात त्यानंतरच्या चौथ्या दिवशी घेऊन टाकायचा आहे तुमचा कर्न करपा जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या कंट्रोल होईल परंतु जे डॉट पहिले पडलेले ते काही व्यवस्थित होणार नाही परंतु नवीन कोवळ्या शेंड्यावरती जे डॉट येत आहे ते चांगल्यापैकी म्हणजे शंभर टक्के थांबतील परंतु जे मागचे डॉट आहे ते काही पुसणार नाही त्याच्यामुळे करपा आपण समजून घ्या की असं समजाल की गेला नाही परंतु करपा नवीन ठिकाणी येणार नाही परंतु मागचा काही जाणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांमध्ये तर शेअर करा धन्यवाद